राज्य शासनाच्या आदेशानुसार 4 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रामध्ये शाळा व विद्यालय सुरू झालेत। या धर्तीवर परभणीमध्ये आमचे प्रतिनिधी बाळू ढिके यांनी परभणीतला रिपोर्ट घेतलाय। तिथे सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये शाळा व महाविद्यालय सुरू झालेत। शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे चक्क पुष्प गुच्छ देऊन, गुलाबाची फुलं देऊन आणि अनेक ठिकाणी चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। त्यांच्या चेहऱ्यावर 1-2 वर्षांनंतर विद्यार्थी आणि शिक्षकांचं जी मिलन झाले त्याचा आनंद शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते। गेल्या 1.5 वर्षापासून या कोविड महामारीच्या अनुषंगानं संपूर्ण जग अगदी परेशान झालेलं आहे आणि यामध्येच शाळा असेल, महाविद्यालय असतील, आणखीन जे काही सामाजिक क्षेत्र असतील, वेगवेगळे विविध कारखाने असतील, सगळे या महामारीमुळे बंद झालेले होते। परंतु शाळा या साधारणतः आज 4 ऑक्टोबर 2021 आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरी भागामध्ये शाळा सुरू केलेल्या आहेत, ग्रामीण भागामध्ये साहेबांनी शाळा सुरू केलेल्या आहेत, खरोखरच आम्हाला एवढा आनंद होत आहे की आमचे जे सर्वस्व गेलेले आहे, म्हणजे मुलं जे आहेत हे मुलं 1.5 वर्षापासून आम्ही मुलापासून पारखी झालेलो होतो। अशी आई मुलापासून दूर होते तसं आम्ही मुलापासून दूर झालो होतो। परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला आहे शाळा सुरू करण्याचा, तो अतिशय साहेबाचा एक साहेबाला म्हणजेच एवढा, त्याचबरोबर आदरणीय नामदार वर्षाताई गायकवाड यांनी देखील या शाळा सुरू करण्यामध्ये यांचा फार सिंहाचा वाटा आहे, कारण त्यांनी खरोखर मनावर घेतलेला आहे। मागच्या 17 सप्टेंबरला त्या परभणीमध्ये आल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की निश्चितच आम्ही लवकरात लवकर शाळा सुरू करणार आहोत। अशा पद्धतीनं मॅडमचं देखील फार मोठं योगदान आहे, त्या मॅडमचं देखील आम्ही हृदयपूर्वक त्यांचं आभार व्यक्त करतो। आणि जे मुलं आम्हाला 1.5 वर्षापासून आमच्यापासून दूर गेले होते ते आमच्या शाळेत आलेले आहेत। आम्हाला असं वाटतं की खरोखरच आमचे स्वतःचे लेकरं शाळेत आलेले आहेत आणि अगदी आम्ही मन खुळास असं आनंदून गेलेलो आहे। आणि या ठिकाणी मुलांना आल्यानंतर मुलांच्या अंगावर आम्ही पुष्पवर्षाव केलेला आहे, आम्हाला खूप आता आनंद होत आहे। लहान जे काही मुलं आहेत 8वी ते 12वीपर्यंत त्या मुलांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर योग्य पद्धतीने करत ते मुलं त्याचबरोबर टेम्परेचरचा वापर करून आम्ही शाळेमध्ये त्यांना प्रवेश दिलेला आहे। माझ्या शाळेचे नाव सरस्वती माध्यमिक विद्यालय। मागील 1.5 वर्षापासून आमच्या शाळा बंद होत्या, त्यामुळे आमच्या अभ्यासाची काही मिशकान झाली आणि आता मुख्यमंत्री साहेबांनी जे आदेश काढला आहे त्यामुळे आमच्या शाळा सुरू झालेल्या आहेत व आम्हाला ते खुशी होईली आहे। आमच्या तोंडावर तर आनंद माविना आणि आम्ही शाळेमध्ये सॅनिटायझर मास्कचा उपयोग करत शाळा सुरू केलेल्या आहेत व आमचे शिक्षक बांधव पण खूप खुश आहेत। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूज